नमस्कार, मी डॉक्टर निलेश मदर पाटील. मी संधिवात तज्ज्ञ म्हणजे झोमॅटो आर्टिस्ट आहे. मी आता ऑलमोस्ट संचितीला मागचे 8 वर्ष झाले कार्यरत आहे. आणि आता सध्या मी बरेच पेशंट ऑब्झर्व केले की ओपीडीमध्ये बऱ्याच पेशंटला संधिवाताबद्दल गैरसमज आहे किंवा बऱ्याच पेशंटला पुरेशी माहिती नाही. सो त्यामुळे आम्ही संचिती टीमने ठरवलं की आपण पेशंटच्या अवेअरनेससाठी आणि पेशंटचं संधिवाताबद्दल जागरूकीकरण करण्यासाठी काही व्हिडिओज पोस्ट करावेत. सो त्यातला पहिला व्हिडिओ ज्यात मी सांगेल की संधिवात म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले, त्याची कारणं काय, त्याची सिम्प्टम्स म्हणजे त्याची लक्षणं काय. सो संधिवात हा बऱ्यापैकी कॉमन आजार आहे, बऱ्याच पेशंटला होतो, बऱ्याच लोकांना होतो, पण त्याची जाणीव नसते किंवा कुठल्या डॉक्टरांकडे जावं हे कळत नाही. सो संधिवाताचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना म्हणतात रुमॅटोलॉजिस्ट. रुमॅटोलॉजिस्ट म्हणजे आम्ही MBBS नंतर MD आणि MD नंतर रुमॅटोलॉजी फील्डमध्ये शिक्षण घेतलेलं असतं. सो असे जे डॉक्टर असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत आणि असे पेशंट फक्त आणि फक्त संधिवाताचेच पेशंट बघतात. असे डॉक्टर्स फक्त संधिवाताचेच पेशंट बघतात. सो संधिवात म्हणजे काय? सो संधिवात म्हणजे कुठल्याही सांध्याला जर का सूज आली किंवा कुठल्याही सांध्याचा जो इजा आहे त्याला संधिवात म्हणतात. सो संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे इजा. सो कुठल्याही सांध्याची जी इजा असते त्याला आपण संधिवात म्हणतो. आणि संधिवाताचे 100 हून अधिक प्रकार आहेत. सो त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. एक म्हणजे आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि दुसरा म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा जिजेचा वात. सो जो ओल्ड एजमध्ये होतो. सो आपण जो जास्त डिस्कस करणार आहोत तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. तो रुमॅटॉइड आर्थरायटिस हा खास करून तुमच्या सांध्यांवरती अटॅक करतो. सो रुमॅटॉइड आर्थरायटिसचं मेन कारण म्हणजे तुमच्या इम्युनिटीमध्ये थोडी गडबड होते. असे काही फॅक्टर्स असतात ज्यामुळे तुमची इम्युनिटी म्हणजे थोडी वाढते किंवा इम्युनिटी तुमच्या शरीरावरती अटॅक करते. सो जे आपल्या सेल्स आहेत स्पेशली द व्हाईट सेल्स, त्या आपल्याला आपले शरीरात एखाद्याला इन्फेक्शन झालं तर त्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट व्हायरसेसच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी जी इम्युन सिस्टीम असते ती त्या व्हायरसेसच्या ऐवजी तुमच्याच इम्युन सिस्टीमवरती अटॅक करते. आणि स्पेशली सांध्यांमधला जो एक प्रमाण आहे सायनोवियम म्हणून तिथे अटॅक करते आणि त्यामुळे पेशंटला सांध्यांमध्ये सूज असते. सो याचे जे पेशंट्स असतात ते कुठल्याही वयोगटातले पेशंट असतात. सो जास्त करून वयोगट 15 ते 45 वयातली फिमेल्स बायकांना हा आजार जास्त होतो. तसेच काही पुरुषांनाही होतो, त्यानंतर वयस्कर लोकांनाही होतो. सो आजाराचं तसं पर्टिक्युलर वयोगट नाही आहे पण कुणालाही होऊ शकतो. त्यानंतर संधिवात होण्याची कारणं, आता याचं प्रमुख कारण जसं मी सांगितलं की तो कुणाला येऊ शकतो पण त्यातल्या त्यात थोडं जेनेटिक बेस आहे. सो जर का तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला संधिवात असेल तर तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस बाकीच्यांपेक्षा थोडे जास्त असतात. त्यानंतर कुणाला पोटात इन्फेक्शन झालं तर संधिवात होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर तुमचं डेंटल हायजीन जर नीट नसेल, जर का कुणाला वारंवार दातात किंवा त्या तुमच्या किरड्यांमध्ये इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर कोणी जर स्मोकिंग करत असेल तर संधिवात होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि फिमेल्स बायकांमध्ये त्यांचे हार्मोन्स इम्पॉर्टंट असतात संधिवात होण्यासाठी. सो बायका ज्या चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप म्हणजे ज्यांचं वय 15 ते 45 बायकांना हा वात जास्त होतो. तर संधिवाताची लक्षणं काय? सो बरेच पेशंट आम्हाला विचारतात की सर आम्हाला कळालंच नाही की बाबाच्या डॉक्टरकडे जावं. तर जर का तुम्हाला लक्षणांची जाणीव असेल तर तुम्ही लवकर संधिवात तज्ज्ञांकडे जाल. सो संधिवाताची लक्षणं मेन म्हणजे पेशंटच्या जॉईंट्सला, जे हाताची जॉईंट्स आहेत, हाताचे जे स्मॉल जॉईंट छोटे छोटे जे जॉईंट्स आहेत त्या जॉईंटला सूज असते. त्यानंतर पायाच्या जॉईंटला सूज असू शकते, घोट्याला सूज येऊ शकते, नीला गुडघ्याला सूज येऊ शकते, कुठल्या पण जॉईंटला अचानक सूज येणं हे एक संधिवाताचं लक्षण. नंतर सुजेबरोबर सांध्यांना कडकपणा असतो, सकाळी सांधे आकडलेले असतात. सो ही सांधे ऑलमोस्ट 30 मिनिट्स किंवा 1 तासापर्यंत आकडलेले असतात. त्यानंतर हालचाल मंदावते, पेशंटची मुवमेंट व्यवस्थित होत नाही, चालता येत नाही. त्यानंतर हालचालीबरोबर सांध्यांबरोबर नंतर जसा आजार पुढे जातो तसे ते सांधे हळू वक्र किंवा वाकडे व्हायला लागतात. सो टाइमली तुम्ही संधिवात तज्ज्ञांना भेटणं गरजेचं असतं. त्यानंतर काही पेशंटला जसा आजार पुढे जातो भूक मंदावणे, भूक कमी होणे, त्यानंतर वजन कमी होणे, तापासारखी लक्षणं असणं, त्यानंतर बाकी अजून काही लक्षणं असतात ज्यांचं हिमोग्लोबिन पर्टिक्युलरली बऱ्याच वेळा कमी असतं. त्यानंतर हा आजार जर तुमच्या वातापुरताच मर्यादित नसेल तर तो कधी कधी डोळ्यात जातो, डोळ्यांमध्ये कोरडेपणा असतो, त्यानंतर तोंडात कोरडेपणा असतो. काही पेशंटच्या
फुफ्फुसात आजार जातो, त्यांना वारंवार कोरडा खोकला होणं, असले काही सिमटम काही लक्षणं असतात. परत अजून काही पेशंट ज्यांच्या लक्षणं म्हणजे चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती उन्हात गेल्यानंतर रॅश येतो, त्यानंतर तोंडात वारंवार अल्सर्स होतात, तोंड येतं सारखं, त्यानंतर केस भयंकर गळतात. ओके, काही पेशंट राहतात जे हे झाले संधिवाताचे. आता तसंच युरिक ॲसिडचे पण पेशंट हे वातातच येतात. सो युरिक ॲसिडच्या पेशंटला तुमच्या घोट्याला किंवा पायाचा जो टो असतो, पायाचा जो अंगठा आहे, त्याला अचानक सूज येते. सो ते पेशंट आम्हाला लक्षात सांगतात की सर, मी रात्री झोपलो होतो, सकाळी उठलो तर अचानक माझ्या घोट्याला सूज दिसली. त्यानंतर काही पेशंटला त्वचेचा एक आजार असतो सोरियासिस, त्या सोरियासिसच्या पेशंटला जॉईंट्समध्ये सूज येणं, सांधे अकडणं, कंबर अकडणं यासारखी काही लक्षणं असतात. त्यानंतर अजून एक प्रमुख प्रकार म्हणजे अँकॅलोजिंग स्पॉन्डिलायटिस, त्याला आम्ही म्हणतो तरुणांना होणारा संधिवात. सो या पेशंट्सला सकाळी उठल्यानंतर कंबर अकडते, रात्री कुशी बदलायला त्रास होतो, खोकलाला शिंकायला तर पाठीत दुखतं, त्यानंतर घोट्यात किंवा गुडघ्याला वगैरे सूज येते. सो ही झाली संधिवाताची लक्षणं. सो अशा पेशंटने वेळ वायानं घालवता पटकन संधिवात तज्ज्ञांना दाखवावे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संधिवाताबद्दल बाकीचं बोलू. नमस्कार.